आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवस झाले ज्याची वाट बघत होतो तो दिवस आला आज. म्हणजे आज शेंगा घालणार आहोत आम्ही, म्हणजे शेंगा टोकायला आलो आहे. वारं सुटलं हे बघा, वारं सुटल्यामुळं माझा आवाज जोरात येईना तुम्हाला. आम्ही सगळेजण आलो आहे शेंगा घालायला. हे बघा काळा रंगाचं हे बघा, हे बघा हा सारा पाडा लागलाय. हे बघा, हे बघा यांनी पिशवीत मोबाईल ठेवा म्हणा लागल्या आणि काम करा म्हणा लागल्या. थांबलाय कापणा लागलाय. हे बघा ह्याच्यात सारा पाडा घ्यायला लागले. अरु आर्यन हे बघा हा पाडा लागलाय. सारा पाडा तिकडे गेलाय, आता येतो इकडं. फार सुटले भरपूर. सरे मारत हे. चल चल भर आर्यन, अथर भर चल, नंतर पाऊस येतो उशीर होते. सर निकी लाईनीत ना, निकी ने सर्वच. हा असू दे, काय असू जरा तरी, काय त्याला काय माहिती. स्वतः कष्ट केलं तर सगळं आहे. हा शेती ही स्वतः केली तर परवडते, नाही तर परवडत नाही, कारण आपली शेती असणार थोडी, तर दुसऱ्याला दिलं म्हणजे आपल्याला काय राहणार. म्हणून शेती कधी पण घरनंच करावी, घरनंच परवडते. शेती भरपूर असली तर चालते, पण शेती थोडी असली तर घरनं केलेली परवडते. आजोबा नाही, आजोबा धरतात, त्याचा मदत करतात. आजोबा गेले गावात दिवस, तोपर्यंत हा एकटाच ओढायला लागलाय, सरे मारा लागलाय. इम्या झालं शेंगा घालून, अजून इम्या राहिला शेंगा घालायच्या. आमची मम्मी शेंगा घालत आहे आणि दादा रेषा वडत आहे. आता दादाचा दम गेला आहे. माझ्याकडे येत आहे सोस पिंड. दमला आहे. मातीच्या गोळ्यानं मारायच त्याला. तू कॅच पकडतोय. उलट आम्हाला तर मारायलाय. अनेक मारूया त्याला हा गोळा.
शेंगदाणे घालून घालून झाले आम्ही आता चाललोय घरी. पावसाचं वातावरण झालंय, बारीक आहे पण लागलाय पाऊस, वारं सुटलंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा. जाते मी आता, पाऊस येतोय वाटतं मोठा. बाय बाय.